पुण्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या आणि या घोषणांची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा घेतली. शिवरायांच्या भूमीमध्ये असलं खपवून घेतलं जाणार नाही असं शिंदेंनी ठणकावलंय. तसंच गृहविभाग गांभीर्यानं चौकशी करत आहे आणि देशद्रोही कृतीचा बंदोबस्त केला जाईल असंही शिंदे म्हणाले. पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांना वेळीच ठेचायला हवं असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हणत PFIवर घणाघात केला. धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल तर चालते व्हा, तसंच ही थेरा आमच्या देशात चालणार नाहीत असंही राज ठाकरे म्हणाले. PFIच्या आंदोलनामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या त्या अतिशय चुकीच्या असून देशविरोधी कारवाई करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे यासाठी गृहमंत्र्यांना कोणी अडवलंय असा सवाल शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी उपस्थित केला. जो देश विरोधी कारवाई करेल त्याच्या विरोधात शिवसेना असेल असंही त्या म्हणाल्या. नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर करण्यात आली आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून ते या जिल्ह्यांची जबाबदारी पाहतील. राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांना नाशिक पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली गेली आणि भुसे यांचं मालेगावमध्ये आगमन होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. लोकप्रतिनिधी, प्रशासन यांना सोबत घेऊन नाशिक जिल्ह्याचा विकास करू अशी ग्वाही दादा भुसे यांनी दिली. दसरा मेळावा तयारीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर मुंबईतील विभाग प्रमुख आणि महिला आघाडीची बैठक घेतली. दसरा मेळाव्याला आपल्या कृतीतून कुठेही गालबोट लागता कामा नये अशा सूचना उद्धव ठाकरेंनी विभाग प्रमुखांना दिल्या. दसरा मेळाव्यासाठी महाराष्ट्रभरातून येणाऱ्या शिवसैनिकांची निवास आणि जेवणाची व्यवस्था करा असंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहेत, एक शिवाजी पार्कात आणि दुसरा BKCच्या MMRDA मैदानावर. MMRDA मैदानावर शिंदे गटाची सध्या तयारी सुरू आहे. मैदानाचं सपाटीकरण आणि स्वच्छता करणं सुरू आहे. मेळाव्याला 10 लाख कार्यकर्ते जमणार असा दावा शिंदे गटानं केलाय. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी नाशिकमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीसाठी खनिकर्म मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांच्यासह खासदार हेमंत गोडसे आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. वाशिममध्ये शिवसैनिकांनी पोलीस अधिकाऱ्यांना घेराव घातला. शिंदे गटात गेलेल्या वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या निषेधार्थ शहरात ठाकरे गट निषेध रॅली काढून सभा घेणार आहे. त्याला शिवसेनेनं परवानगी मागितली मात्र ती फेटाळल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. परवानगी द्या अथवा देऊ नका, गद्दारांच्या विरोधात मोर्चा काढणारच असा पवित्रा शिवसेनेनं घेतलाय. पालघरमध्ये शिंदे गटानं उद्धव ठाकरेंना धक्का दिलाय. पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संखे शिंदे गटात दाखल झालेत. त्यांच्यासोबत पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील आणि जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांनी त्यांची भेट घेतली. पुण्यात तळेगाव MIDC परिसरामध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं मोर्चा काढला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंना मावळा टोपी घातली. आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ही मावळा टोपी परिधान केली आणि या सभेनंतर आदित्य यांना कट्यार सुद्धा भेट देण्यात आली. युवासेना अध्यक्ष आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी वेदांताच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरोधात तळेगाव MIDC मध्ये जन आक्रोश आंदोलन केलं. यासाठी युवासेनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले. यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर तीव्र शब्दात टीका केली. राजस्थान काँग्रेस विधिमंडळ गटानं आज जयपूरमध्ये बैठक बोलावली आहे. जयपूरमध्ये मुख्यमंत्री बंगल्यावर संध्याकाळी ही बैठक होईल ज्यामध्ये मुख्यमंत्री पदासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपद उमेदवारासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होईल. मुंबई विभागातील 11वी ऑनलाईन प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयानं पहिल्यांदाच दैनंदिन गुणवत्ता फेरीचं आयोजन केलंय. ही गुणवत्ता फेरी 25 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून 1 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. यासाठी महाविद्यालयांना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपलं कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागानं दिले आहेत.
धावत्या लोकल गाडीमध्ये महिलांच्या डब्यामध्ये विनयभंग करणाऱ्या आरोपीला मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गजाआड केलाय. बिहारीलाल यादव असं आरोपीचं नाव आहे. हार्बर मार्गावर अंधेरी ते जोगेश्वरी दरम्यान महिलांच्या डब्यात त्यानं विनयभंग केल्याची तक्रार मिळाली आणि त्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. चाइल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयनं देशभरात 21 ठिकाणी छापे मारलेत. इंटरपोलच्या न्यूझीलंड आणि सिंगापूर युनिटनं त्याचे इनपुट्स दिले होते. त्यानुसार सीबीआयनं छापेमारी केली. इंटरपोलनं मुलांच्या लैंगिक शोषणाविरोधात प्रतिबंधित केलेलं साहित्य वापरत असल्याचा देशामध्ये 75 जणांवर संशय व्यक्त केला आणि त्यानंतर सीबीआयनं तातडीनं ही कारवाई केली. मुंबई महानगरपालिका येत्या आठवड्याभरात 20 रस्त्यांच्या दुरुस्ती कामाचा आराखडा तयार करणार आहे. हा आराखडा मुंबई महानगरपालिकेकडून उच्च न्यायालयाला आठवड्याभराच्या कालावधीमध्ये सादर केला जाईल असं महानगरपालिका प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. पुणे शहर आणि परिसरातील रात्रीच्या किमान तापमानामध्ये अचानक घट झाली आहे. सकाळी पावसाळी स्थिती आणि रात्री निरभ्र आकाश यामुळे तापमानात घट होतीये. शनिवारी किमान तापमान अनेक दिवसांनंतर 20 अंशांच्या खाली आलं आणि येत्या 4 ते 5 दिवस तापमानातली ही घट कायम राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. पुणे महानगरपालिकेकडून स्वरनाद संस्थेच्या कर्णबधीर बालकांसाठी जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये 50 कर्णबधीर बालकं, त्यांचे पालक आणि स्वरनादचे शिक्षक यांनी सहभाग घेतला. ही जनजागृती रॅली रामनगर वारसे इथून बापूजी बुवा चौकापर्यंत काढण्यात आली. सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण पूरक होणार आहे. यासाठी 4 ई-बस गाड्या आणि बायो टॉयलेट सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉकवे तसंच दर्शन गॅलरी सुद्धा लवकर सुरू होणार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलामध्ये 20 हून अधिक हत्तींचा कळप दाखल झालाय. खोळदा बोळदा परिसरामध्ये या हत्तींचं दर्शन घडलं. गावानजीकच्या जंगलामध्ये अनेकांनी या हत्तीला पाहिलंय तर काही प्रमाणात शेतातल्या धान पिकाचं सुद्धा नुकसान केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय. मुंबईला पाणी पुरवठा करणारी 7ही धरणं भरल्यामुळे यंदा मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, ऊर्ध्व वैतरणा आणि भातसा या तलावांमधून मुंबई शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो. अतिवृष्टीमुळे परसुल धरण भरल्यामुळे मालेगावच्या पाटणे परसुल नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. दत्तनगर भागामध्ये पुलाअभावी विद्यार्थ्यांना पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. शेतकरी आणि ग्रामस्थांची सुद्धा तीच व्यथा आहे. त्यामुळे परसुल नदीवर पूल बांधून द्यावा अशी मागणी स्थानिक करतायत. अहमदनगर जिल्ह्यातील मोहटादेवी गडावर आता नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. या ठिकाणी मोहटादेवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. त्यामुळे तिथे गर्दी होत असते. कोरोनामुळे गेली 2 वर्ष नवरात्र उत्सव झाला नाही. मात्र यावर्षी सगळे निर्बंध हटवले गेले त्यामुळे नवरात्रीचा उत्साह द्विगुणित झाला. पुण्यामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील प्रमुख मंदिरांच्या परिसरात सोमवारपासून वाहतूक कितीत बदल करण्यात येणार आहे. या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांकडून ही खबरदारी घेतली जाते. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल तर श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत सुद्धा बदल केला गेला. येवल्यात ग्रामदैवत जगदंबा माता यात्रा उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. ग्रामपंचायत आणि मंदिर ट्रस्टच्या वतीनं यात्रा उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. खेळण्याचं दुकान, हॉटेल आणि पाळण्यांसाठी जागा वाटप करण्यात आलेलं आहे. पिण्याचं पाणी आणि स्वच्छतेची सुद्धा सोय करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमामार्फत सकाळी 11 वाजता देशभरातल्या जनतेशी संवाद साधतील. प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधतात. आजचा होणारा कार्यक्रम हा 93वा भाग असणार आहे. युक्रेनमधील संघर्षामुळे अन्न आणि इंधन महागाई वाढल्याची प्रतिक्रिया भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे. इंधन महागाई वाढ हे सध्याचं सगळ्यात मोठं आव्हान आपल्यासमोर आहे असंही ते म्हणाले. भारत संयुक्त राष्ट्रांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. छत्रपतींचा विचार म्हणजे